इनगोवा बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. रविवारी माशेल येथील देवकी कृष्ण मंडळ पंढरपूरला रवाना झाली. सुमारे 350 किलोमीटर चालत ते वारीसाठी निघाले आहेत. संजय नाविलकर यांच्या नेतृत्वाखाली सुमारे 30 वारकरी वारीमध्ये सहभागी झालेत. 25 तारखेला ते पंढरपूरला पोहोचणार आहेत. तसंच 30 तारखेला माशेल येथे होणाऱ्या चिखलकालेत ते सहभागी होणार. बहु रे श्री देव की कृष्ण महाराज की जय. म्हणून आम्ही या मोठ्या भूमीची दिवाळी आम्ही मनवता आणि अशी दिवाळी वर्षांनंतर पंढरपुरामध्ये आणि आम्ही दिवाळी वेल्या हांगासारखे गांवचे आडेवडीचे सगळे जण आमकां मेळपाक थंय येतात आणि हितून सगळे पांडुरंगाचे कितें जे आसा न्ही ते म्हणजे ताका सामको उत्सव आसा न्ही पांडुरंगा बद्दल त्या सगळ्या लोकांचो तो ह्या वारी बद्दल कळटा. ही माशेलकाराची वारी वर्सान वर्स सराच्या प्रेरणान ती करताले आणि आयज त्यांच्यांनी म्हाका मान दिलो आपयलो. ते सरपंच येला तर भोवणो सरपंच म्हाका आपयलो त्यांच्या उतराक मान दिवन म्हणजे म्हज्या विठ्ठलाक मान दिवन ह्या वारी तांकां शुभेच्छा आनी हेंची ही पदक आवनान तेंची जी मागणी आसा जे दुखणें आसा विठ्ठलाच्या पांया कडेन सोडोवपाची तेंची जी इच्छा आसा ती आपल्या कितले त्रास जावन ती वारी करची आनी हेच्या फुडें हेच्या पेक्षाय बरी वारी तेंची जावची. समज आर्थीक मदत कितें आसल्यार सर आसात तुमच्या फाटल्यान आनी आमच्या सारके समाज कार्य जे समाजान कार्य करता आमचे कडेन ते थोडे दोन दिवपाक कितें आमचे कडेन जाता ती आमी दिवपाक जाय. माशेल भागांतले विठ्ठलाचे भक्त हे गेली 11 वर्सां वारी पंढरपुरा वारी करता एका आषाढी एकादशी निमित्त आणि गेले 11 वर्सां 12 वर्सां पयलीं म्हज्या सपोर्टान तेणी ही वारी केली आणि सातत्यान ते वारी करता. फक्त कोरोनाच्या काळांत 2-3 वर्सां ही वारी तेंची जावपाक पावली. तरी पूण पंढरीच्या विठ्ठलाच्या भक्तीपोटी परत त्यांनी जिद्द बघून ही वारी परत सुरू केली आसा. म्हजे सहकार्य प्रत्येक वर्सा तांकां आसा आणि फुडें आसतले. हांव एकूच मागतां की सगळ्यांनी एकसंध जावन ही वारी परत दमात मोठ्या उमेदीन सुरू करची. एक ह्या वारी निमित्त विठ्ठलाची भक्ती जाता. विठ्ठलाच्या ते पंढरपुरा वचून आपले जे कितें सगळे हें आसा आपलें जें वजन आसा आपल्या हांगार तें सगळें विठ्ठलाचे चरणी तें सुट्टा आनी वर्सयभर तांकां जी त्या वारी निमित्त तेचे भक्ती निमित्त जी स्फूर्ती मेळटा ती तांकां पुरो जाता. म्हणून ही वर्सान वर्स उमेदीन ते वारी करता. कारण अख्ख्या महाराष्ट्रात गोवा कर्नाटकांतले लोक ह्या
अशी वारी करून विठ्ठलाच्या दारात पंढरपुरात होता तो एक मोठा एक उत्साह होता आणि त्या उत्साहा निमित्त सगळ्यांनी कडे आयता हा हांगा मागता सगळ्यांक की सगळ्यांनी एक कडेन येवन कितें गैरसमज आसल्या ही वारी एक करची परत एक जावचे आणि देवाक शेवट सगळे जाण खंय वता देवाकूच वता विठ्ठलाकूच वता दुसरे कडेन खंय वचना तेन्ना कितेंय गैरसमज आसल्या परत एकदा मोठ्या संख्येन ह्या वारी बरोबर सगळ्यांनी वचचे. आज आम्ही माशेलांत विठ्ठल मंदिरात आता दर वर्षा देवकी कृष्ण वारकरी मंडळ हे पायी यात्रा ही आषाढी एकादशी खातीर पायी यात्रा करता. कोरोनाचो काळ आशिल्लो मदीं कोरोनाच्या काळान ही पायी यात्रा मदीं बंद पडली पण ह्या वर्सा पुन्हा तांच्यांनी त्याच ठिकाणी त्याच जोमान ही पायी यात्रेक सुरू केली. साधारण 30 वारकरी ह्या पायी यात्रेक सहभागी जाल्ले आसात. 350 किलोमीटर ते सलग पंढरपूर पर्यंत वतले आणि वेगवेगळ्या गांवांनी प्रत्येक दिसा तो स्टॉप असतो प्रत्येक रिपोर्ट असतो त्यांच्या बरोबर सगळे जे वारकरी असतात त्यांची सगळी सामग्री त्यांच्या बरोबर त्यांच्यानी वेगळी असा वाटेरी खुबशे लोक त्यांना सहकार्य करतात आणि माझ्या माहितीप्रमाणे आणि 14 तारखेक दुसरी एक माशेलांतली वारी वचपाची असा. बट एकंदरीत ही वारी थंय 2 दीस पहिली पावली पंढरपुरात आणि त्यानंतर ते विठ्ठलाचे दर्शन घेतले आणि हांगा आषाढी एकादशीचो देवकी कृष्ण मंदिरांत जो काय भजनी सप्ताह जाता 24 तारखेक त्या भजनी सप्ताहात ते येऊन आणि जो ताज्या नंतर एक मोठो उत्सव जाता तो म्हणजे चिखलकालो. ह्या चिखलकालेक ते सगळे जे वारकरी आसात ते सहभागी जातले आणि तिथल्या तांचं ह्या पायी यात्रेची सांगता जातली इन गोवा खातीर प्रमाण.